आपण भारतीयांना चहा नवीन नाहीये. आपण परिवारासोबत घरगुती चहा तर पितोच, मात्र घराबाहेर गेल्यानंतर आपल्याला बेचव आणि रसायनयुक्त चहा प्यावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन साईबा अमृततुल्यनं आपल्याला पोषक चहा मिळावा यासाठी साईबा अमृततुल्य शाखा क्रमांक 4 ही त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ धनकवडी इथे उघडली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पुणेकरांना असलेल्या चहाची चव चाखायला मिळावी आणि रसायनयुक्त चहा पिण्यापासून त्यांना रोखण्यासाठी पुण्यामधील विविध भागांमधील पुणेकरांची मागणी लक्षात घेता साईबा अमृततुल्य हे आपली शाखा ओपन करत आहेत. नुकताच साईबा अमृततुल्यचा नवीन शाखा क्रमांक 4 उद्घाटन कार्यक्रम पार पडलाय. त्यांनी त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ धनकवडी इथे आपली शाखा उघडली आहे. आपल्या परंपरेप्रमाणे अमृततुल्य चहानं तेथील नागरिकांना चहा मोफत दिलाय. अमृततुल्यचा चहा प्यायला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे त्या भागामधील प्रतिष्ठित व्यक्ती देखील चहा पिण्यासाठी तिथे आले होते. मान्यवर आमदार भीमराव अण्णा तापकीर, नगरसेवक विशाल तांबे, बाळाभाऊ धनकवडे, युवराज बेलदरे, सौ अश्विनी भागवत आणि इतर दिग्गज व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलाय. या कार्यक्रमाला तेथील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नमस्कार, मी मंगेश कल्याणकर. आमच्या साहेबा अमृततुल्य हे चौथी ब्रँड चालू करत आहे आणि आमच्या भागातल्या लोकांचा चांगला प्रतिसाद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही चौथी ब्रँड करू शकलो आणि आम्हाला आज आमच्या चहाची माहिती सांगायला मिळेल. आमचा चहा जो आहे तो आता सामान्यातल्या किंवा जगातल्या पूर्ण भागांसाठी आमचा चहा फार टेस्टी आलेला आहे आणि आमच्या चहाचा कन्सेप्ट म्हणजे आम्ही जास्त करून चहा चालू केलेला आहे. चहाचा विषय असा आहे की ज्यावेळेस आम्ही 5 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आम्ही चहा प्यायचो प्रत्येक ठिकाणी, तर प्रॉपर प्रांतीय लोक आणि चहाचा प्रत्येक टेस्ट हा वेगळा, त्याच्यामुळे ॲसिडिटी व्हायची, त्रास व्हायचा. त्यासाठी आम्ही एक कन्सेप्ट केलं की आपण चहा असा प्रकारचा असा चहा बनवू की जेणेकरून ॲसिडिटी होणार नाही आणि चांगला चविष्ट चहा आपल्याला सगळ्या पद्धतीत सगळ्या लोकांना मिळेल. त्यासाठी आम्ही 4 महिन्यापूर्वी आमची पहिली ब्रँच चालू केली होती आणि पहिली ब्रँच आता आमच्या 4 महिन्यात चौथी ब्रँच चालू करतो आम्ही भारती विद्यापीठामध्ये त्रिमूर्ती चौकामध्ये. चहाला वेळ नसते पण वेळेला चहा व्हायचं. 4 ते 5 महिन्यापूर्वी साहेबा अमृततुल्य आपण स्टार्टअप केलेलं आहे. आपण पहिलं जे आउटलेट आहे बालाजीनगरला, सगळ्यात म्हणजे छोट्या स्पॉटपासून म्हणजे 10x15 आपण शॉपमध्ये स्टार्टअप केलेलं आहे. त्यानंतर लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणे आपल्या चवीने लोकांनी चांगल्या प्रतिसाद दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण आज जसं आमचं जे टॅगलाईन आहे, चहाला वेळ नसते वेळेला चहावाच, लोकांची जी गरज आहे सध्याला की प्रत्येक टाईम म्हणजे कसं असं काही काही लोकांचा मूड होतो, चला खूप कंटाळा आलाय चांगला चहा पिवा, त्या जर वेळेला जर आमचा चहा जर भेटला तर लोकांचा काय एक सॅटिस्फॅक्शन जो असतो, भले तुम्ही एक गोट चहा प्या पण तो सॅटिस्फॅक्शन तासून तास राहतो. माझं पुण्याला फक्त एकच आव्हान आहे, चहाचा खरंच आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी एकदा साहेबा अमृततुल्य येऊन एकदा व्हिजिट द्यावी आणि चहाचा खरा आनंद घेतलाच पाहिजे. त्याचप्रमाणे चहाला वेळ नसते आणि वेळेला चहा हवाच हे आमचं जे काही वाक्य आहे त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला लोकांना वेळोवेळी चांगला चहाचा आणि आम्ही आस्वाद देत जाणार. आणि बस झाला आता पाचकट आणि पित्ताचा चहा, आता पिऊया फक्त साहेबाचा चहा. अमोल उत्मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.